कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये आज सकाळी तीन पूर्णांक चार हिटर क्षमतेचा भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच किलोमीटर खोल असून कोल्हापूरमधून शहात्तर किलोमीटर अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरामध्ये सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी धक्के जाणवले तर सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले हवामान हिमाचल प्रदेशात पावसानं उसंत घेती असली तरी गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे गेल्या दोन दिवसांमध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये जणांचा मृत्यू झाला असून शिमला इथं भूस्खलन आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांची घरं जमीनदोस्त झाली मातीच्या ढिगऱ्याखाडी अनेक जण गाडले गेल्याची भीती आहे अनेक राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद असून राज्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे तर महाराष्ट्रामध्ये येत्या चोवीस कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आता